सगळे मस्त मजेत ना। आज आपण बनवणार आहोत हे पालकाची भाजी। मी बनवून घेतलेल्याची रेसिपी काय टाकलीच नाही, तब्येत माझी थोडी बरी नाही आहे म्हणून। आता आपण घेतलेले ज्वारीचे पीठ, त्यासाठी आपण आता पीठ मळून घेऊया। पाणी कसं थोडं लागेल असंच मळून घ्यायचं आहे। आपण सपन सगळं पीठ मळलेलं आहे, अजून थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे। चांगलं असं तवा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, तेव्हा असं मळून घेतलेलं आहे। आपण भाजी थापून घेऊया। तयार झालेली आहे, आता आपण टाकूया। तवा गरम झालेला आहे चांगला, पाणी लावून सगळीकडनं चांगलं पाणी लावून घ्यायचं भाकरीला। आणि थोडं पाणी सुकल्याच्या नंतरच आपल्याला पलटी मारायची लगेच, आणि जास्त पण पाणी सुकू द्यायचं नाही, याच्यावर तर व्यवस्थित भाजत नाही भाकरी, नाही तर पाणी सुकल्या पलटी मारून घेतलेली आहे। आता गॅस एकदम फास्टच ठेवायचा आहे। भाकरी अशी खालच्या बाजूने भाजलेली आहे, आता आपण उलटी भाकरी करून टाकलेली आहे। आपोआप फुटते भाकरे, बघा अशी भाजलेली दोन्ही बाजूला भाकरी। तर बघू शकता इथे किती छान प्रकारे आपली ज्वारीची भाकरी झालेली आहे। दोन्ही बाजूनी चांगली भाजून घेतलेली आहे। आणि ही बघा आपली पालकची भाजी। तर कसं वाटलं तुम्हाला आजची पालकची भाजी आणि ज्वारीची भाकरी? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बाय बाय, गुड नाईट, घ्या आपले सगळेजण काळजी स्वतःची। चला बाय बाय। बघू शकता तुम्ही किती चांगली झालेली आहे डाळ पालक आपली आणि ज्वारीची भाकरी। तर अजून एकदा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, गुड नाईट।